शेतीला लागणाऱ्या सामायिक पाण्याच्या कारणावरून नेहमी वाद घालून पाईपलाईन साठी 10 लाख रुपये रोख देऊन सुद्धा धनगरवाडी तालुका नेवासा येथील वयोवृद्ध देवराव दामोदर गाडेकर यांना कुटुंबियांसह जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. यावेळी काय प्रतिक्रिया दिल्यात गाडेकर यांनी पाहुयात. दामोदर गाडेकर राहणार धनगरवाडी तालुका नेवासा. माझ्याकडून माझ्या पुतणीने 10 लाख रुपये घेतलेले 3 वर्ष झाले, मला त्याचा हिशोब दिलेला नाही होत. मी माझी बायको अलका गाडेकर, मुलगा कृष्णा गाडेकर यांना दमबाजी देते. उजवा श्रीधर वाल्लेकर त्याची 2 मुलं मिळून चौघ शेतात रात्री अपरात्री येतात. लाईट रात्री असल्यावर आम्हाला तिथं रानात दमबाजी करतात. घराच्या दाराला लाथाबारी देत उजूक मला माझ्या दारात नेऊन माझ्या पुतण्यानी बाबासाहेब गाडेकर यांनी हिंदळी हिंदळी घेतलेलं आहे. आम्हाला पुतण्या म्हणतो बाबासाहेब गाडेकर का तू रानात येतो मुर्दा गाडी तो. राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी ज्ञानेश सिन्नरकर नेवासा फाटा.